नमस्कार पोलम फुडकट्ट्यामध्ये स्वागत आहे कसे आज सगळे आज आपण बघणार आहोत कोळंबी मसाला कसा करायचा कोळंबी साप कशी करायची शिवाय रश्यामध्ये जर कोळंबी चिकट होत असेल रस्सा थोडासा गोडसर लागत असेल तर त्यासाठी कुठले मसाले वापरायचे वाटण कशा पद्धतीने करायचं एकदम झटपट बनणारा कोळंबी मसाला आज आपण पाहणार आहोत खायला खूप टेस्टी आणि झटपट होणारा आहे कमी साहित्यातला आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या कोळंबी मसाल्याला सुरुवात करूयात इथे मी कोळंबी घेतलेली आहे अर्धा किलो कोळंबी आहे वरचं जर शेल काढलं तर ही अडीचशे ग्रॅमपर्यंत कोळंबी भरते तर सुरुवातीला आपल्याला ही स्वच्छ कशी करून घ्यायची आहे तर शेपटाकडचा भाग आणि तोंडाकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे शेल काढून झाल्यानंतरनं कोळंबीच्या वरच्या बाजूला काळा धागा असतो तोसुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे तो जर तसाच राहिला तर पोट बिघडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ही गोष्ट कोळंबीमधली आपल्याला लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक करून घ्यायची आहे कोळंबी साफ करून झाल्यानंतर ना ती दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली अशा आकारामध्ये झालेली आहे कोळंबीचा थोडासा आकार कमी असल्यामुळे शेल काढून ती अशा प्रकारे छोटीशी झालेली आहे तुम्ही कोळंबी आणताना मोठ्या पण आकारामध्ये आणू शकता आणि वरच्या साईडचा धागा सुद्धा काढून झालेला आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर मीठ घ्यायचं आहे मीठ आपल्याला रशामध्ये सुद्धा वापरायचं आहे पाऊन चमच हळद घेतलेली आहे मीठ आणि हळद कोळंबीला चांगली लागेल अशी आपल्यालाही मिक्स करून घ्यायची आहे मीठ आणि हळद लावून झाल्यानंतर नंतर अर्ध लिंबू घेतलेला आहे लिंबाचा रस सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे है जेणेकरून आपण तळल्यानंतर ना आपली कोळंबी आहे ती चिकट व्हायला नको आता आपण एक झाकण ठेवू पंधरा मिनिटासाठी तो पण वाटणाची तयारी करून घेऊया कढई गरम झाल्यानंतरनं एक चमच तेल घेतलेला आहे तेल सुद्धा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतरनं दोन मध्यम आकाराचे कांद्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत तुम्ही उभे काप करून घेतले तरी सुद्धा चालतील थोड्याशा प्रमाणामध्ये आपला कांदा भाजून झाल्यानंतरनं एक मोठ्या आकाराचा टोमॅटो आपण चिरून स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे त्यातला आंबटपणा जो आहे तो निघून जाईल हा कोळंबी मसाला बनवण्यासाठी खूप सोपा आहे कमी वेळेमध्ये झटपट बनून टेस्टी असा कोळंबी मसाला तयार होतो एक इंच आलं घेतलेला आहे आणि तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे जर तुमचा कोळंबीचा मसाला किंवा कोळंबी रस्सा थोड्या प्रमाणामध्ये गोडसर लागत असेल तर काय करायचं आहे कारण कोळंबी जी असते थोडीशी गोडवट असते त्याच्यामुळे इथे मी नेहमीपेक्षा जास्त लसणाचा वापर केलेला आहे लसणामुळे काय होतं तर त्यातला गोडवटपणा कमी होतो आणि रस्सा झणझणीत जन आणि तिखट लागतो गोडवापणा त्यातला निघून जातो तर तुम्ही बघू शकताय लसूण आलं टोमॅटो आणि कांदा आपला इथे अशा प्रकारे भाजून झालेला आहे कांदा टोमॅटो भाजून झाला आहे त्याच्यामुळे गॅस गॅस आपण बंद करून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून कोथिंबीरसुद्धा आपण टोमॅटो टोमॅटोसोबत अर्ध्या मिनिटापर्यंत चांगली परतून घेऊयात कारण कढई गरम आहे आता हा मसाला जो आहे तो आपण थंड करून मग मिक्सरला ह्याची पेस्ट करून घेणार आहोत तोपर्यंत आपण कोळंबी तळून कशी घ्यायची ते पाहूया तर तळण्यासाठी ती मी कढई घेतलेली आहे आणि तेल घेताना आपली कोळंबी तळली जाईल आणि त्याच्यामध्येच आपला मसाला परतून किंवा कालवण किंवा कोळंबीचा मसाला होईल इतपतच तेल घ्यायचं आहे तर कोळंबी तळायची असेल तर तेल जे आहे ते कडकडीत असं गरम झालेला हसावं म्हणजे कोळंबी कच्ची राहत नाही आणि तेलामध्ये ती चिकटसुद्धा होत नाही तुम्ही बघू शकता कोळंबी टाकल्या टाकल्या लगेचच ती अशी फुटते म्हणजे तेल चांगलं गरम असेल तर कोळंबी चांगली तळलीसुद्धा जाते एकदम आतपर्यंत नाहीतर ती कच्ची राहते रश्शामध्ये कधी कधी कोळंबी टाकल्यानंतर ना कोळंबी जी असते ती चिकट होते ते त्याचं कारण हे आहे की कोळंबी जास्त वेळापर्यंत तेलामध्ये तळली गेली नसेल किंवा कच्चीच काढली असेल तर ती रशियामध्ये चिकट अशी होते तर तुम्ही बघू शकता कोळंबी आपण तेलामध्ये टाकल्यानंतर ना मिडीयमपेक्षा हाय फ्लेमवरती तुम्हाला दोन ते अडीच मिनटापर्यंत एक बॅच कोळंबीची तळून घ्यायची आहे कोळंबी तेलामध्ये टाकल्यानंतर जस जशी ती तळत जाईल तस तशी त्याचा आकार जो आहे तो बारीक होत जातो मग समजायचं आपली कोळंबी व्यवस्थित तळले गेलेली आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या कोळंबीचा कलरसुद्धा चेंज झाला पाहिजे आता गॅसचा फ्लेम मी बारीक करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरे किंवा मोहरी मी टाकणार नाही आहे डायरेक्ट आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आलं आणि लसणाचं ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये अगदी मिडियम फ्लेमवरती हे एक ते दीड मिनटापर्यंत व्यवस्थित तसेच भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपण ज्याच्यामध्ये कोळंबी फ्राय केलेले तेल जे असतं ना त्याच्यामध्ये जर तुम्ही मसाला किंवा रस्सा बनवला ना त्याची चव जी आहे ती दुपटीने वाढते त्याच्यामुळे तुम्ही ज्याच्यामध्ये कोळंबी तळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये अवश्य तुम्ही कोळंबी मसाला किंवा रस्सा बनवून खा त्यानंतर ना पाऊन चमच मी हळद घेतलेली आहे एक चमच धना मसाला घेतलेला आहे इथे मी एक चमच गरम मसाला घेतला आहे आणि दीड चमच लाल मिर्च पावडर घेतलेली आहे कोळंबीचा रस्ता असो किंवा मसाला असो त्याच्यामध्ये तुम्ही चिकनचा मसाला नक्की वापरून बघा त्याची चव खूप सुंदर लागते तर इथे मी दीड चम्मच घेतलेला आहे चिकनचा मसाला मसाले खूप कमी वापरलेले आहेत पण त्याच्याने कोळंबी मसाल्याला टेस्ट खूप छान येते मसाले टाकून झाल्यानंतर हे वाटणासोबत मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे कलर चेंज आणि तेल सुटल्यानंतरनं मग मी इथे थोडंसं मीठ टाकत आहे आपण कोळंबीला सुद्धा आधी मीठ लावून घेतलं होतं त्याच्यामुळे रस्त्यापुरतंच आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं कोळंबी आपण तळून घेतलेली आहे तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि कोकमसुद्धा मी ह्याच्यामध्ये वापरलेला आहे आणि थोडंसं जर तुम्हाला रस्सा हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे नाहीतर तुम्ही कोळंबी जे आहे ते सुद्धा खाऊ शकता मसाल्यांची आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि मीडियमपेक्षा हाय फ्लेमवरती आता हे चांगलं आपण पाच मिनटापर्यंत उकळवून घेऊयात तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला कोळंबी मसाला, तया कलर मसाला तयार झालेला आहे कलरसुद्धा अप्रतिम आलेला आहे तेल खूप सुंदर सुटलेला आहे बघता क्षणी खाऊ वाटतंय असा कोळंबी मसाला आपला तयार झालेला आहे भाकरीसोबत चपातीसोबत पांढऱ्या भातासोबतसुद्धा सुद्धा हा खायला खूप सुंदर लागतो तुम्हीसुद्धा नक्की ह्या पद्धतीने कोळंबी मसाला करून बघा कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका